घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांचा आकडा आता 14 गेला. 43 जणांवरती सध्या उपचार सुरू आहेत, तर एक जण गंभीर जखमी असल्याचं कळतंय. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडनं 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. उच्चस्तरीय चौकशी करण्याचे शिंदे आणि फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत. आणि थेट जाऊया, प्रतिनिधी चेतन सावंत सध्या राजावाडी रुग्णालयाबाहेरून आपल्यासोबत आहेत, ज्या ठिकाणी या जखमींवरती उपचार सुरू आहेत. चेतन यांच्याकडनं अधिक अपडेट घेऊयात. चेतन, सध्याची काय स्थिती आहे जखमींबद्दलची, त्यांच्या प्रकृतीबाबतची काय माहिती रुग्णालयाकडनं दिली जाते, कसे उपचार होत आहेत, सविस्तर सांगाल. गुरु, सर्वात पहिलं म्हणजे एकंदरीतच जी दुर्घटना घडली होती घाटकोपर होल्डिंगची, या दुर्घटनेत 18 हे जखमी झाले होते. 18 जणांपैकी 62 जण हे राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील काही जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे, मात्र अजून देखील काही जणांची प्रकृती स्थिर नाही आहे. त्यातील 14 जण हे यांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती आता समोर आली आहे. हा आकडा कदाचित वाढू शकतो, कारण की अतिदक्षता विभागात देखील काही जे रुग्ण आहेत त्यांना दाखल करण्यात आले. या अपघात म्हणजे हा अपघाताची भीषणता आपण पाहू शकतो कशा प्रकारे आहे. आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अजून जे काही पेशंट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे. आपण जर पाहिलं तर काल संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर राजावाडी रुग्णालय असेल, सायन असेल, केम असेल, अशा मोठमोठ्या शासकीय रुग्णालयात या पेशंटना हलवण्यात आलं होतं. मात्र सध्या तरी अजून देखील अतिदक्षता विभागात असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र जो आकडा आपल्या समोर आला आहे 14, हा आकडा कदाचित वाढण्याची देखील शक्यता असल्याचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या ज्या अपघाताची भीषणता आहे ही आपण पाहू शकतो. अवकाळी पाऊस आणि त्याबरोबर आलेलं वादळ यामुळे मुंबई 2 दुर्घटना घडल्या. एक तर छेडानगर इथे घडली, दुसरी वडाळ इथे घडली. ही दोन्ही दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जखमी झालेल्यांची संख्या आहेत. आणि एकंदरीतच आपण मृत्यूंच्या नातेवाईकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या त्यांची परिस्थिती नाही, त्या मनस्थितीत नाही आहे बोलण्याच्या. त्यामुळे त्यांनी माईक समोर येण्यासमोर नकार दिला आहे, कॅमेऱ्यासमोर बोलण्यासमोर नकार दिला आहे. मात्र ही जी घटना, या घटनेनी एक धक्का असा मुंबईकर, बरोबर, अत्यंत धक्कादायक अशी घटना सगळ्या मुंबईकरांसाठी. धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अभी मैक्सिमम कैजुअलिटी सब निकल चुका है. एक लाल कलर की कार है जिसमें मालूम नहीं हो रहा, चपक गई है, बट अभी तक उसमें कैजुअलिटी है या नहीं है मालूम नहीं है. लास्ट कैजुअलिटी हमने 6 बजे के आसपास में निकाला है. अभी तो एक भी नहीं फिलहाल के लिए लग रहा है, बट एक लाल कार में है जिसमें हमें ये है. रेस्क्यू अराउंड 80 के आसपास में लोगों को किया है, 60-80 के बीच में, और जिसमें से 57 लोगों को सुबह ही कर लिया था, शाम में 6 बजे के आसपास में, और 12 डेथ डिक्लेयर हुआ है जी. लास्ट का 13वां जो था वो रात में निकला.